श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली होती आणि पहिला गुरुवार जो आहे तो 14 डिसेंबरला होता आणि उद्या म्हणजे 21 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। प्रत्येक घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत जे आहे भक्तिभावाने केलं जातं। हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता विशेष उपायसुद्धा केले जातात। आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढी पण संकट आहे, जेवढे पण दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे आणि आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। तुळशीचे विविध प्रकार असतात, जसे की कृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नील तुळस, श्वेत तुळस, रक्त तुळस, वन तुळस, ज्ञान तुळस। असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीची नित्य नेहमी सेवा केली जाते, पूजा केली जाते, दररोज तुळशीला दिवा दाखवला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष राहत नाही, कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही। श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू अजिबात ग्रहण करत नाही। आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार असेल तर ते सगळ्यात पहिल्या तुळशी मातेला माहिती पडतं। तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल काही लोकांच्या घरामध्ये अतिशय बहरलेली तुळस असते आणि काहीकांच्या घरामध्ये जी आहे तुळस ही वारंवार सुकत जाते, म्हणजे आत्ता नवीन तुळस लावली आहे काही दिवसांनी ती परत सुकून जाते। तर ह्याचा अर्थ असाच असतो त्या घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मकता तर आहेच आहे, त्याचबरोबर त्या घरामध्ये खूप मोठं संकट जे आहे ते येणार आहे किंवा आलेलं आहे। आणि जर अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर सुद्धा घडत असतील तर काही विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे पण दोष आहेत, नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये कित्येक पटीने मदत ही आपल्याला मिळत असते। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही ना काही कारणास्तव भांडणं होत असतात, कलह होत असतात, त्याचबरोबर जे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही, पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि कर्जाचा डोंगर वाढलेला आहे। काही केल्याने कितीही मेहनत केली तरी तो कर्जाचा डोंगर जो आहे तो कमी होतच नाही आहे। त्याचबरोबर जे आहे आपल्या घरामध्ये सारखं आजारपण येत असेल, घरामध्ये कोणतेही शुभ कार्य घडत नसेल, वारंवार आजारपण, वारंवार पैशाची चणचणमुळे जर तुम्ही त्रस्त झालेले असतील तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप चांगला असा ह्याचा परिणाम मिळणार आहे। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे। तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्याच्यामुळे स्त्रियांनी जे आहे लवकर उठायचे, स्नान करायचे, फक्त उद्याच्या दिवशी जे आहे आपल्याला केस अजिबात धुवायचे नाही आहेत। स्नान झाल्यानंतर जे आपली देवघरामध्ये पूजा करायची आहे आणि तुळशी मातेला आपल्याला सकाळीच एक वस्तू अर्पण करायची आहे आणि जी वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे ऊसाचा रस। ऊसाचा रस जो आहे म्हणजे ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपल्याला ऊसाचा रस अर्पण करायचा आहे। जर आपण ऊसाचा रस तुळशीला अर्पण केला तर त्याच्यामुळे आपल्यावर कितीही मोठं कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फेडलं जातं। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा अर्पण करायची आहे, कारण हळद अर्पण केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहते। आणि संध्याकाळी जे आहे आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा, पण दिवा लावायच्या अगोदर आपल्याला तुळशीजवळ एक स्वास्तिक काढायचं आहे, त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। ज्या घरामध्ये दररोज तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरामध्ये जी आहे सुख समृद्धी नांदते, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही। आणि ज्या घरामध्ये तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा शुभाशीर्वाद हे असतातच असतात।
त्याचबरोबर तुळशीला जेव्हा आपण दिवा अर्प लावणार तुळशीजवळ, तेव्हा जे आहे आपल्याला तुळशीच्या भोवती 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा घालताना जे आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल, तुमच्या इथे तुळशीजवळ प्रदक्षिणा मारायला जागा नसेल, तर तुम्ही काय करणार? तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन करायचं असतं. त्याच्याकरता काही नाही काही ना काही कारणास्तव प्रत्येकजण म्हणजे बँकेतनं लोन घेते. लोनसुद्धा एक प्रकारचं कर्जच असतं. तर हे कर्ज लवकरात लवकर फेडण्याकरता आणि आपल्या ज्या आयुष्यामध्ये धन येण्याचे मार्ग मोकळे होण्याकरता जर अशा विशेष स्थितीला आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा आपल्याला फायदा कित्येक पटीने होत असतो. आणि जर आपण तुळशी संबंधित कोणतेही उपाय केले, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे, आणि जर आपण तुळशीची सेवा केली तर माता लक्ष्मी अतिशय आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे पण संकट जे पण दारिद्र्य आहे ते दूर ती करत असते. काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय ह्या गुरुवारी नाही करायला जमला तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकतात, त्याच्या पुढच्या गुरुवारी करू शकतात. फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना शुद्ध मनाने करा, भक्तिभावाने करा, तर तुम्हाला त्याचा फायदा कित्येक पटीने जास्त हा मिळणार आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.